नमस्कार, मी श्रुतिका गावंडे आणि आपण पाहत आहात विदर्भ न्यूज. अमरावती विभागाच्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका 1 डिसेंबरला पार पडल्या आणि आज त्यांचा निकाल होतोय. दोन फेऱ्या झाल्यात. दुसऱ्या फेरीमध्ये प्राध्यापक किरण सरनाईक यांना 6,088 मत आहेत, तर डॉक्टर श्रीकांत देशपांडे यांना 5,122. 966 हा मतांचा डिफरन्स आहे. आणि सध्या आता आपल्यासोबत आहेत बादल कुलकर्णी, जे की भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव माजी सचिव होते. सर, तुम्ही निकाल पाहिलाच आहेत. दोन आघाडीवरचे नेते तुम्ही पाहिलेत. उमेदवार कोण आहेत? नितीन धांडे उमेदवार BJP कडून उभे होते, मात्र ते आघाडीवर तर नाहीच, पण खूप म्हणजे मतदान खूप कमी आहे त्यांना, जेव्हा की एवढा मोठा पक्ष त्यांच्या बॅकअपला होता. आणि आम्ही इंटरव्ह्यू केला तेव्हा त्यांनाही पूर्ण विश्वास होता की पक्ष माझ्या पाठीशी आहे, मतदान चांगलंच होईल आणि निवडूनही येईल. तर काय गडबड झाली की त्यांना मतदान एवढं कमी आहे? नाही, हे बघा, सगळ्यात पहिली गोष्ट तर मी VCN विदर्भ न्यूज जे आहे, विदर्भ न्यूजचं मी या ठिकाणी खरोखरच मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की आता सध्या 9:30 वाजलेले आहे आणि सकाळपासून आपण लोक या सगळ्या निवडणुकीवर थेट लक्ष ठेवून आहात आणि सकाळपासून या विषयाचे कव्हरेज समस्त अमरावती विभागामध्ये तुम्ही दाखवतात, त्याबद्दल तुमचं खूप खूप कौतुक, अभिनंदन आणि आभार. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा विषय की हा अजूनपर्यंत निकाल डिक्लेअर झालेला नाही आहे, मात्र मी हे म्हणणार नाही की डॉक्टर नितीन धांडे जे आमचे उमेदवार होते तर आता त्यांचे काही चान्स आहेत किंवा काय, कारण की ही निवडणूक अतिशय वेगळी असते, वेगळ्या प्रकारची ही निवडणूक आहे. शिक्षक मतदारसंघाची ही जी निवडणूक सध्या ज्याच्याबद्दल आपण चर्चा या ठिकाणी करतो आहे, तर डॉक्टर नितीन धांडे हे उच्च विभूषित आणि एका नामांकित संस्थेचे संस्थाचालक अध्यक्ष आहेत. विदर्भ यूथ वेलफेअर ही विदर्भातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील एक नामांकित आणि मोठ्या म्हणजे एक मोठी संस्था आहे, शैक्षणिक संस्था आहे. आणि अशावेळी भारतीय जनता पक्षासारखा राष्ट्रीय पक्ष त्यांच्या मागे भरभक्कमपणे उभा होता आणि प्रत्येक कार्यकर्त्यांनी आमच्या अगदी बूथ स्तरापर्यंत, आमची व्यवस्था ही बूथ स्तरापर्यंत असते, आम्ही बूथ स्तरापर्यंत सगळ्या कार्यकर्त्यांनी नियोजन करून अगदी खालपर्यंत आम्ही सगळी मेहनत केली, सगळे कार्यकर्ते याच्यामध्ये इन्वॉल्व होते. आणि डॉक्टर नितीन धांडे, तुम्ही जसं बोललात की त्यांनासुद्धा हा विश्वास होता, तर त्यांना विश्वास हा ढोबळ विश्वास नव्हता, कारण की कार्यकर्त्यांची ती मेहनत होती. मात्र विषय असा आहे की शिक्षक मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष पहिल्यांदा निवडणूक लढलेला आहे. आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांच्यासाठी ही निवडणूक अतिशय नाविन्यपूर्ण निवडणूक होती. भरपूर त्रुट्या आमच्या झाल्या राहिलेल्या असतील, त्याच्यामध्ये आमच्या नियोजनामध्ये काही जो अभाव राहिलेला असेल, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींची गडबड जी काही झालेली आहे त्याचं एक चिंतन केल्या जाईल निश्चितच पक्षस्तरावर बसून, कुठे काय कमतरता राहिलेली आहे. आमचे समस्त 5ही जिल्ह्याचे जे म्हणजे भाजपदृष्ट्या आमचे 7 जिल्हे आहे, आम्ही 7ही जिल्ह्यामधला त्याच्या त्या त्या ठिकाणचे जे पक्षश्रेष्ठी आहेत, अध्यक्ष असतील, सरचिटणीस असतील, ते त्या ठिकाणी बसून विचारविनिमय करून विमर्श करून कुठे कमतरता आली हे नक्की शोधल्या जाईल. अपयश हे आम्ही नक्कीच स्वीकार करतो. काँग्रेससारखं आमचं नाही की आम्ही EVMवर खापर फोडायचं, व्यवस्थेवर खापर फोडायचं, निवडणूक आयोगावर खापर फोडायचं, असं आमची पद्धत नाही. झालेला पराभव हा स्वीकारायचा, कुठे कमतरता राहिलेली आहे ते तपासायचं आणि पुढे जायचं. आम्ही निश्चितच पुढे जाऊ. पराभव जो काही आमचा होताना आता दिसतो आहे तो आम्ही स्वीकारतो आहे मोठ्या मनाने. पण तुम्हाला असं वाटतं का की अमरावती विभागातली ही निवडणूक होती, आणि अमरावती विभागात जर पाहिलं तर BJPचं एक स्ट्रॉंग नेटवर्क आहे ऑब्व्हियसली, आणि स्ट्रॉंग नेटवर्क असतानाही एवढं कमी मतदान आहे म्हणजे कुठेतरी तुमच्या पक्षातच वेगवेगळे गट निर्माण झालेत असा प्रश्न विरोधकांकडून उठवला जात आहे, आणि मतदानावरून ते जरा बरोबरही वाटतं, यावर काय मत आहे? नाही, असं आहे की विरोधकांकडनं म्हणजे विरोधकांकडनं जे असं बोलण्यात येत आहे, तर विरोधक म्हणजे कोण? तर आज आमच्या विरोधामध्ये असणारे आणि आम्ही ज्यांच्या विरोधामध्ये असणारे असं म्हणजे महाविकास आघाडी, म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना. आता यांचा उमेदवार कोण होता, यांचे उमेदवार कोण होते? सन्माननीय विद्यमान आमदार सन्माननीय श्रीकांतजी देशपांडे यांचे उमेदवार होते. काय पोझिशन आहे त्यांची? ते विद्यमान आमदार आहे, राज्यात त्यांचं सरकार आहे,
तरी ते सेकंडवर 966 मतांनी मागे आहेत. मग 966 मतांनी ते जर मागे आहे तर आमच्या गटातटाविषयी बोलण्याचा अधिकार, नैतिक अधिकार त्यांना आहे का? नाही आहे. दुसरी गोष्ट आपण जे विचारलं की आमची ताकद आहे, हो आमची ताकद आहे, आमची निश्चितच ताकद आहे. याच ताकदीच्या बळावर आम्ही अमरावती महानगरपालिकेमध्ये 45 नगरसेवक निवडून आणले. याच ताकदीच्या बळावर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचे 105 आमदार विधानसभेला गेल्या निवडून आले 2019. असं आहे की प्रत्येक निवडणुकीमध्ये आपली ताकद, भारतीय जनता पक्ष खूप जोमाने उतरतो, प्रत्येक कार्यकर्ता कामाला लागतो. प्रभागाचा अध्यक्ष असेल, प्रभागाचा सरचिटणीस असेल, मंडळाचे अध्यक्ष असतील, सरचिटणीस असतील, शहराचे, जिल्ह्याचे सगळे लोक कामाला लागतात. युवा मोर्चा असेल, महिला आघाडी असेल, किसान आघाडी असेल, OBC मोर्चा असेल, अनुसूचित जाती मोर्चा असेल, विविध सेल, विविध आघाड्या आहेत, सगळे लोक कामाने लागतात. परंतु निवडणुकीमध्ये यश अपयश या दोन गोष्टी असतात. त्याच्यापैकी जर अपयश जर येत असेल तर त्याच्यामध्ये त्रुटे कुठं राहिलेले आहे हे तपासायला लागतं. आम्ही ते निश्चित, मी जसं बोललो आधी, ते आम्ही तपासू, आम्ही पुढे जाऊ आणि आम्ही निश्चित, आम्हाला हे बघा, पराभव आमच्यासाठी नवीन नाही आहे. पराभव म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या, आमचे सन्माननीय नेते भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी हे म्हणायचे की पराभव ही शेवटी जिंकण्याची एक पहिली पायरी हीच आहे. आणि ही पायरी आम्ही, आमच्यासाठी पराभव हा विषय नवीन नाही आहे. 2 पासून आज 300 वर खासदार भारतीय जनता पक्षाचे आहे, एवढे आमदार आहे, संपूर्ण वलय आहे. देशातला नव्हे तर जगातला सगळ्यात मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष. आणि त्यामुळे आमचे गटतट हा विषय नाही. जो उमेदवार पक्षाने दिला तो उमेदवार बूथपर्यंतचा कार्यकर्ता स्वीकारतो, त्याच्यासाठी काम करतो. यश अपयश या दोन गोष्टी निवडणुकीमध्ये असतात. अपयश जर आलं तर त्याचे कारणं तपासून पुढे ते कसं येणार नाही, या चुका पुढे कशा होणार नाही, याच्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करतो. नक्कीच नक्कीच. आणि मला सांगा की आम्ही काही बाईट्स घेतल्या, शिक्षकांच्या घेतल्या, जनतेमधून घेतल्या, तर शिक्षकांना नेहमीच असं वाटतं की आपलं नेतृत्व करणारा हा शिक्षक असावा किंवा आमचा जो आमदार असावा तो शिक्षकांमधलाच असावा, कारण त्याला समस्या जास्त माहीत असतात. तर सध्या जर आपण पाहिलं तर धांडे शिक्षक नाही आहेत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शिक्षकांचा असा एक आरोप होता, आरोपच म्हटला जाईल म्हणा, की या उमेदवाराला आमच्या समस्या काय आहे हेच माहीत नाही, हे कारण असू शकतं का? आपण म्हणतायत की शिक्षकांना शिक्षक हाच आपला प्रतिनिधी हवा. आता जे आघाडीवर आहे ते शिक्षक आहेत का? ते शिक्षक नाही, ते सुद्धा संस्था चालक आहेत, प्राचार्य आहेत. आणि जर ते आधी, त्यांनी जर आधी शिकवणी वर्ग घेतलेले असतील आणि ते आधी शिक्षक आहेत असा जर आधीचं त्यांचं जर प्रोफाईल असेल, तर डॉक्टर नितीन धांडेसुद्धा 15 वर्ष त्यांनी ते लेक्चरर होते. म्हणजे अडचणी, शिक्षकांच्या अडचणी काय आहे हे फक्त शिक्षकालाच जर माहिती असेल तर आज 3 क्रमांकावर असणारे शेखर भोयर हे शिक्षक नाही आहे. 4000 त्यांना मतं मिळालेली आहे. त्यामुळे हे काही शिक्षक जर असे तुम्हाला बोलले असतील तर तो भाग निराळा आहे. कारण की त्या ठिकाणी जनते, शिक्षकांचे प्रश्न मांडणारा जो व्यक्ती आहे तो शिक्षकच असावा असं आवश्यक नाही. कारण की जेव्हा आपण ह्या सगळ्या भारतीय व्यवस्थेमध्ये, उद्या आपण म्हणू की महानगरपालिकेच्या जर समजा निवडणुका आहे, तर त्या ठिकाणी जुना नगरसेवक जो आहे त्यालाच किंवा मग एखादा असा असा एखादा व्यक्ती की ज्याच्या घरासमोर रस्ते नाही आहे, नाल्या नाही आहे, ज्याच्या घराच्या समोर स्ट्रीट लाईट लागलेला नाही आहे, अतिशय दयनीय अवस्था आहे, त्यालाच नगरसेवक करा. कारण की त्याला अडचणी माहिती आहे. तर हा फॉर्म्युला बनू नाही शकत. काही लोकांचा हा समज असू शकतो, ज्यांच्यापैकी तुम्हाला काही लोकं भेटले असतील, पण असं नाही. मुळात डॉक्टर नितीन धांडे हे एका संस्थेचे संस्थाचालक आहेत आणि त्यांनी खूप जवळून शिक्षकांचे, आता हे जेव्हा फिरत असताना त्यांनी ज्या त्यांच्या भाषणातून, त्यांच्या संवादातून, ज्या ज्या ठिकाणी, तुम्हीसुद्धा इथे बोलवलं होतं, मीसुद्धा तो इंटरव्ह्यू पाहिलेला, तर अनेक अशा समस्या आहेत ज्या त्यांनी बोलून दाखवल्या. त्यांना जाण होती आहे आणि पुढेसुद्धा या सगळ्या गोष्टींच्यासाठी ते काम करतील निश्चित. आणि पाहिलं गेलं तर शिक्षकांचे ज्या मेजर म्हणजे आहेत तर बरेचसे प्रॉब्लेम्स, विना अनुदानित शाळा झाल्या किंवा जुनी पेन्शन योजना झाली, यावर फारसं बोलल्या जातं, नेतेही बोलतात, स्वतः शिक्षकही या गोष्टी सांगत आहेत, मात्र पाहिजे तसं वर्क होत नाही. काय वाटतं की कोण जबाबदार आहे? नाही, एकंदरीतच या गोष्टीसाठी जबाबदार कोणीही एका व्यक्तीला जबाबदार धरता येणार नाही आपल्याला.
याच्यामध्ये मतमतांतर असू शकते. मात्र जुनी पेन्शन योजना ही जी आहे याच्यासाठी भाजपानेसुद्धा नेहमी सकारात्मक भूमिका घेतलेली आहे आणि ही लागू व्हावी या सगळ्या संदर्भामध्ये कर्मचाऱ्यांना शिक्षकांना न्याय मिळावा अशी भूमिका भाजपाची सुद्धा आहे आणि नेहमी या सगळ्या गोष्टी भाजपची सत्ता असताना सुद्धा याच्यासाठी प्रयत्न करण्यात आलेले आहे या सगळ्या गोष्टी आहे आणि भारतीय जनता पक्ष म्हणून अनुकूल आहेच या सगळ्या गोष्टींच्यासाठी. त्याच्यामध्ये ज्या काही त्रुट्या आहेत ज्या काही कायद्यांनी जे काही ते तो जो काही कायदा झालेला आहे या सगळ्या ज्या गोष्टी आहे ह्या कोणाच्या काळात झाल्या कशा झाल्या हे सुद्धा तपासून पाहण्याचं एक या ठिकाणी आवश्यकता आहे. पण मला असं वाटतंय की विना अनुदानित शाळेचा जो प्रश्न आहे आणि जुनी पेन्शन हे वर्षानुवर्ष चालत आलेले प्रॉब्लेम 2005 पासून पेन्शन बंद करण्यात आलेली आहे नोव्हेंबर 2005 पासून आणि हा एक खरोखरच जिव्हाळ्याचा प्रश्न आहे तो दूर झालाच पाहिजे भाजपची ही नक्की भूमिका आहे. गेल्या वेळी प्राध्यापक डॉक्टर देशपांडे हे आमदार होते युतीचं सरकार होतं BJP आणि सेना एकत्र होते तर तरीही आता विरोधक इव्हन धांडे सर सुद्धा म्हणतात की पाहिजे त्या प्रमाणात काम झालं नाही गेल्या 5 वर्षात शिक्षकांच्या समस्या सोडवल्या नाही आणि अतिशय मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झालं. तुम्हाला काय वाटतं की BJP तर होतीच ना BJP आणि सेना होतेच तर मग एक आमदार म्हणून त्यांनी ते कुठेतरी कमी पडले किंवा युतीचं सरकार कमी पडले? नाही बघा विषय असा आहे की याच्यामध्ये डॉक्टर याच्यामध्ये श्रीकांत देशपांडे जे विद्यमान आमदार आहे तर ते काही मागे शिवसेनेचं जेव्हा निवडून आले ते काही मागे अपक्ष म्हणून ते निवडून आले सरकारला त्यांनी पाठिंबा त्या ठिकाणी विधान परिषदेमध्ये ते या बाजूनीच होते मात्र त्यांना त्या ठिकाणी अपक्ष म्हणूनच समजल्या जायचं. ते काही युतीमधले त्या ठिकाणी आमदार नव्हते. आणि दुसरी गोष्ट अशी की एखादा आमदार जर असेल आणि तो जर आपल्या आधी जर आपल्या मित्रपक्षाच्या द्वारे जर आपल्या गटामध्ये जर असेल आणि त्यांनी जर काम केलेलं नसेल तर याच्याबद्दल बोललं नाही पाहिजे असं तर नाही. या निवडणुकीला आपण जेव्हा समोर जातो त्यांनी काय केलं आणि काय नाही केलं याचं शेवटी आकलन तर व्हायलाच पाहिजे ना. आणि हे आकलन केव्हा होतं? निवडणुकीच्याच वेळी होतं ना. आणि डॉक्टर नितीन धांडे हे आता निवडणुकीच्या रणांगणामध्ये जेव्हा उतरले तेव्हाच हे या सगळ्या गोष्टी त्यांनी यासाठी बोलल्या कारण की यापूर्वी ते शिक्षक मतदारसंघ हा विषय सगळा नव्हता. म्हणजे शिक्षकांच्यासाठी प्रश्न मांडत असताना जसं मी म्हटलं की भारतीय जनता पक्ष पहिल्यांदा निवडणुकीला समोर गेला तर याआधी परिषद निवडणूक लढत होती शिक्षक परिषद आणि शिक्षक परिषदेच्या माध्यमातून ज्या ज्या त्रुट्या होत्या त्या त्या त्रुट्या नेहमी समोर आणण्यात आलेल्या होत्या. आपण पाहतोय की प्रायव्हेट स्कूल्स जे आहेत हे खूप वाढत आहे आणि मागल्या वेळी आपण पाहिलं की युतीच्या सरकारने खूप पाठिंबा दिला आहे प्रायव्हेट स्कूल्सला तर यांना परमिशन देणे आणि यांची संख्या वाढणे आणि त्याचा आपण पाहतो की मुलगा जन्मत नाही तर त्याच्या ॲडमिशनची प्रक्रिया सुरू होते 2-3 वर्षाच्या आधीच ॲडमिशन प्रक्रिया सुरू होऊन जातात नाही केल्या तर मग जास्त फीज भरावी लागते. तर हा जो काही प्रायव्हेट स्कूल्सचा चाललेला आहे बाजार म्हणू शकतो आपण एज्युकेशनचा तर हा कुठेतरी बंद व्हावा किंवा यावर काहीतरी निर्बंध लादला गेले पाहिजे यासाठी BJP काय प्रयत्न केले मागल्या वेळी किंवा आत्तासुद्धा काय करायला पाहिजे? भारतीय जनता पक्षाने याच्यासाठी नेहमी सकारात्मक भूमिका घेतलेली आहे. माननीय देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा जे वाढणाऱ्या म्हणजे आदरणीय विनोदजी तावडे ज्यावेळी शिक्षणमंत्री होते त्यांनी क्लिअर स्टँड हा घेतला आणि याच्यासाठी एक विशेष कायदा आता नवीन शिक्षानीतीसुद्धा जी मोदी सरकारमध्ये आलेली आहे त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा आहेत. म्हणजे अगदी आमचे विरोधक ते सुद्धा म्हणतात की शिक्षण कायदा हा जो नवीन शैक्षणिक धोरण हे जे नवीन राबवण्यात येणार आहे याच्या यानुसार गोरगरीब विद्यार्थ्यांना खरोखर याच्यामध्ये न्याय मिळेल. आणि भाजपने ती भूमिका घेतली की फीज अभावी कोणीही व्यक्ती शिक्षणापासून वंचित राहू नये आणि जे बाजारीकरण जे झालेलं आहे तर प्रामुख्याने याच्यामध्ये जर आपण तपासलं तर याच्यामध्ये आपल्याला दिसेल की ह्याचे जे संस्थानिक लोक आहे हे कोण आहेत आणि हे कुठून चाललेलं आहे हे म्हणजे एखादी ही जी गाडी आहे ही कुठून धावत निघालेली आहे हे जर तुम्हाला तुम्ही जर याच्यामध्ये लक्षात घेतलं तर याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की ते एका विशिष्ट पक्षाकडूनच त्याला फार जोर आधीपासून देण्यात आलेला आहे. आज महाराष्ट्रामध्ये मोठे मोठे इन्स्टिट्यूट जे आहे ते अनेक काँग्रेसचे दिग्गज नेत्यांच्या नावावर आहे हेही आपल्याला दिसेल.
तर हे जे बाजारीकरण झालेलं आहे हे नक्की थांबलं पाहिजे, भाजपची भूमिका आहे. आणि माननीय देवेंद्रजी आणि माननीय विनोदजी तावडे यांनी त्यावेळी जे जे धोरण राज्यामध्ये राबवलेलं होतं त्यानुसार ज्या फीज वाढत होत्या, जे शाळेमध्ये असतील किंवा कॉलेजेसमध्ये असतील, त्याच्यावर आळा बसवण्याच्यासाठी त्यांनी अनेक कायदे त्यावेळी केले आणि त्याचा असरसुद्धा राज्यभरामध्ये दिसला. गोरगरीब विद्यार्थ्यांना त्यावेळी भरपूर न्यायसुद्धा मिळाला. हा तर प्रायव्हेट स्कूलचा विषय आहेच, पण सोबतच वाढते कोचिंग क्लासेस हा एक खूप मोठा मुद्दा आहे की शाळा आहेत, पिरियड्स आहेत, टीचर्स लोक आहेत, प्रायव्हेट स्कूल झाले, गव्हर्नमेंट झालं, हे सगळं असतानाही ज्या प्रमाणात कोचिंग क्लासेस वाढत आहेत किंवा फीज वाढत आहेत, तर हे प्रत्येक विद्यार्थ्याला म्हणजे शक्य नाही आहे की त्या क्लासेसला जाऊन ॲडमिशन्स करून त्या शिकवण्या घेतील. आणि हे जी फीज वाढत आहेत किंवा हा पण एक बाजारीकरण म्हणू शकतो आपण ट्युशन क्लासेसचा, हा जो होत आहे. तुम्ही स्वतः एक सिस्टीमचा भाग आहात, तुम्ही भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव म्हणून काम पाहिलं आणि आताही तुम्ही एक ॲक्टिव्ह कार्यकर्ते म्हणून काम करतात, तर तुम्हाला काय वाटतं की यामध्ये काय चेंजेस असायला पाहिजे, काय करायला पाहिजे? यामध्ये सगळ्यात मोठं म्हणजे प्रश्न खूपच चांगला आहे आणि खरोखरच गोरगरीब विद्यार्थ्यांना आज ज्या पद्धतीने कोचिंग क्लासेस आणि हे सगळं सिस्टम हे जे वाढत आहे, तर साधारण घरच्या लोकांना हे अफोर्डेबल नाही हे निश्चितच आहे. मात्र माझं वैयक्तिक मत असं आहे की यामध्ये जो गुणवंत विद्यार्थी आहे त्या गुणवंत विद्यार्थ्यांनी आणि अनेक अनेक गुणवंत विद्यार्थी तुम्हीसुद्धा शुद्धिकाजी पाहत असाल की अनेक गुणवंत विद्यार्थी असे आहे ज्यांनी कोचिंग क्लासेस विनासुद्धा खूप मोठी विक्ट्री केलेली आहे. म्हणजे मग आपण साधारण म्हणजे शैक्षणिक पासून जर वेगळं निघालं आणि कॉम्पिटेटिव्हकडे सुद्धा आलं तर कॉम्पिटेटिव्हमध्ये अनेक इतिहास घडलेले आहे की कोणीतरी कुठे वेटर होता आणि मग त्यांनी हे केलं, तर अशा पद्धतीने तर याच्यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचं नुकसान होत नाही. मात्र ज्या पद्धतीने कोचिंग क्लासेसकडे लोकांचा स्वतःहून कल वाढत आहे याला सरकारसुद्धा, म्हणजे राज्यातलं सरकार असेल किंवा केंद्रातलं सरकार असेल हे किंवा तुम्ही आम्ही असाल, आपण याच्यामध्ये काही सध्या करू शकत नाही कारण की हे स्वतः लोकांचा कल तिकडे आहे. आज एकीकडे एक इन्स्टिट्यूट असू द्या आणि जर त्या ग्रुपच्या एखाद्या ग्रुपमध्ये जर 10 मुलं आहे आणि 2 मुलांनी जर त्या कोचिंग क्लासेसमध्ये जर त्या ठिकाणी जर क्लासेस लावले तर ते स्वतः येऊन अनेक ठिकाणी म्हणजे बाकीच्या लोकांना सांगतात की त्या ठिकाणी अशी अशी शिकवणी आहे, ते मुलं घरी जिद्द करून ते त्या ठिकाणी ॲडमिशन घेतात. तर त्यामुळे लोकांचा कल स्वतः तिकडे वाढत चाललेला आहे. एकंदरीतच सोशल मीडिया, ॲडव्हर्टायझिंग या बेसवर जे आहे याचं प्रमाण खूप जास्त वाढत आहे. परंतु माझं स्पष्ट मत आहे की कोचिंग क्लासेसच्यासाठी, म्हणजे तुम्ही जे म्हटलात की मी भारतीय जनता युवा मोर्चाचा कार्यकर्ता, तर माझ्या माइंडमध्ये हा सगळा विषय हा असा आहे की महाराष्ट्र सरकारने, असं नाही की आमचं सरकार नाही आहे म्हणून बोलतो आहे, पण महाराष्ट्र सरकारने एक ठोस कायदा याच्यावर केला पाहिजे. आणि शैक्षणिक जसं शाळा कॉलेजेसला फीज आणि या सगळ्या गोष्टींचे विषय आहे, कोचिंग क्लासेसलासुद्धा हे असले पाहिजे. कोचिंग क्लासेसलासुद्धा त्याच्यावर ती फीज जाऊ नये, याच्यामध्ये सुद्धा लिमिटेशन्स असले पाहिजे. त्यांची डिस्काउंट पॉलिसी काय, गुणवंत विद्यार्थ्यांनी काय त्यांना काय सुविधा द्यावी, BPL धारक विद्यार्थ्यांना त्यांनी काय सुविधा द्यावी, आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या लोकांनासुद्धा कोचिंग क्लासेसवाल्यांनी काय सुविधा द्यावी, किमान काही पर्सेंट तर त्यांनी कोटा ठेवावा, 10% ठेवावा, 90%मध्ये तुम्ही कमाई करा पण 10% तर ठेवा, हे धोरण एकंदरीत असायला पाहिजे अशी माझी स्वतःची वैयक्तिक भूमिका आहे. वेळ आल्यानंतर निश्चितच या गोष्टीसाठी मी लढा देईल, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या माइंडमध्ये आहेच ऑलरेडी. आपण पाहिलं तर शिक्षकांच्या अनेक समस्या आहेच, पण आता आपण जसं की पाहतो की तब्बल 27 उमेदवार रिंगणात आहे, मात्र एकमेव महिला म्हणून संगीता शिंदे या रिंगणात होत्या. पाहिजे त्या प्रमाणात महिलांचा सहभाग नाहीये, यासाठी तुम्हाला काय वाटतं? एक तरुण म्हणून तुम्हीही सुद्धा राजकारणात आले, मात्र तरुणांचा आणि महिलांचा सहभाग हा कमीच दिसतो. नाही, एकंदरीत आता राजकारणाचा जर विषय घ्याल तुम्ही तर अमरावती जिल्हाच हा महिलांचा सध्या महिला राज जिल्ह्यात आहे. आपल्या सन्माननीय खासदार असतील, आपल्या सन्माननीय आमदार असतील, सन्माननीय पालकमंत्री असतील, एवढंच नव्हे तर शासनाने सुद्धा दखल घेऊन पोलीस आयुक्त सुद्धा महिलाच या ठिकाणी दिलेल्या आहेत.
तर असा तो विषय नाही आहे एकंदरीतच, कारण की ही जी निवडणूक आहे अतिशय बुद्धिजीवी लोकांची निवडणूक आहे. शिक्षक मतदारसंघ म्हणजे व्यक्ती घडवणारे जे लोक आहेत, माणूस घडवणारे जे लोक आहेत, असे आदर्श असे शिक्षक लोक या मतदानाला पुढे जातात आणि मतदान करतात. त्यामुळे आपण या गोष्टीवर विश्लेषण करत असताना त्यांनी महिलांना संधी द्यावी आणि पुरुषांना नाही द्यावी, किंवा पुरुषांना द्यावी आणि महिलांना नाही द्यावी असं आपण म्हणू शकत नाही, कारण की त्या ठिकाणी ते डिसाईड करतात की कोणाचं काम आहे आणि त्यानुसार मग ते त्यांना मतं देतात. म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी महिला व पुरुष असा आपण बोलून चालणार नाही. जे काम करणारे लोक आहेत ते नक्की याच्यामध्ये पुढे येतील. माननीय संगीताताईंनी सुद्धा खूप चांगलं काम शिक्षकांच्या त्या सगळ्या लढ्यामध्ये केलेलं आहे, आम्ही सुद्धा बघितलेलं आहे. मात्र त्यासुद्धा कुठे, म्हणजे मी त्यांचा प्रवक्ता म्हणून तर इथे आलेलो नाही, परंतु त्यासुद्धा कुठे ना कुठे कमी पडल्या असतील असं शिक्षकांना वाटलं आणि त्याच्यामुळे त्या पिछाडीवर आहेत. नाही हे तर आहेच, पण ओव्हरऑल राजकारण जर पाहिलं आणि राजकारणात महिलांचा सहभाग पाहिला तर हा कमी नाही वाटत. नाही, कमी वाटण्याचं कारण नाही आहे सध्या, कारण स्थानिक स्वराज्य संस्था असेल, 50% आरक्षण आहे. नाही आरक्षण आहे, महिला उभ्याही राहतात, निवडूनही येतात, मात्र जो त्यांचं काम वगैरे आहे, नवरा बघतो किंवा भाऊ बघतो, वडील बघतात, पाहिजे तेवढं त्या ऍक्टिव्ह राहत नाही. नाही आता परिस्थिती बदलत आहे, तुम्ही जे म्हणतायत मी नाकारत नाही, कारण की मी स्पष्ट बोलणारा व्यक्ती आहे आणि मी नाकारणार नाही. अनेक ठिकाणी हे प्रकार आहेत की पत्नी निवडून आली आणि पती सगळे त्यांचे काम बघतो आहे, भाऊ बघतो आहे, मुलगा बघतो आहे, असे प्रकार आहेत अनेक ठिकाणी. कारण की महिला ही, मला सॉरी पण मला असं म्हणायचं की ज्या उद्देशासाठी तो कोटा दिला जातो महिलांनी समोर यावं, तर ते तर होते की महिला मात्र शेवटी प्रतिनिधित्व हे त्या पुरुषाच्या हाती असतं. नाही मी तेच मी त्याच्यावरच येणार होतो की अनेक ठिकाणी असं होतं, निश्चित होते असं, पण हे सगळं होत असताना महिलांना त्यांच्या घरच्यासुद्धा काही जबाबदाऱ्या असतात. म्हणजे जे स्पष्ट जे कारण आहे तेच मी तुम्हाला सांगतो आहे, इकडे काही झाकण्याचा प्रश्न काहीच नाही करते की त्या ठिकाणी महिलांना त्यांच्या घरच्या ज्या जबाबदाऱ्या असतात त्या पार पाडत असताना कधी त्यांना जर वेळ कमी पडला तर त्यांच्या घरचे पुरुष त्याच्यामध्ये मदत करतात. तर ही चांगलीच गोष्ट आहे ना की जर पुरुष त्याच्यामध्ये त्यांना जर मदत करत आहे तर हीच एका प्रकारे चांगलीच गोष्ट आहे. आणि हे सुद्धा प्रमाण आहे बऱ्याचशा ठिकाणी की महिला निवडून आल्या परंतु त्यांना कळत काहीच नाही, कळत याच्यासाठी नाही कारण की ते त्या क्षेत्रातल्या नसतात. महिला आरक्षित वार्ड असतो त्याच्यामुळे मग त्या पुरुष राजकारणामध्ये असतो, पुरुष महिलेला पुढे करतो, ती महिला निवडून येते आणि पुरुषच सगळी सत्ता त्या ठिकाणी चालवतो. अनेक ठिकाणी असे प्रकार आहे, मी नाकारणार नाही अजिबात, आणि सगळ्या पक्षामध्ये आहे, कुठलाच पक्ष कुठलीच पार्टी याच्यापासून सुटलेली नाही. मात्र ही परिस्थिती हळूहळू बदलत आहे, निश्चितच बदलत आहे. म्हणजे ज्या महिला आल्या 5 वर्षाचा त्यांना कार्यकाळ मिळतो, सुरुवातीला वर्षभर असं असते की त्यांना काहीच कळत नाही, घरचे पुरुष सगळं बघतात. मग त्या हळूहळू जेव्हा जनरल बॉडीमध्ये म्हणजे आमसभेमध्ये जायला लागतात, काही बैठकांमध्ये काही मीटिंग्समध्ये जायला लागतात, काही गोष्टी काही प्रस्ताव या त्या गोष्टीवर चर्चा होते, तर हळूहळू त्या डेव्हलप होतात आणि त्यानंतर करतात. असं सध्याची ही साधारण परिस्थिती आहे. हळूहळू परिस्थिती बदलत आहे असं नाही आहे की, म्हणजे साधारण इथून जर 10 वर्ष 5-15 वर्ष जर मागे गेलं तर परिस्थिती फार विपरीत होती, आता बदलत आहे हळूहळू. आणि पाहायला गेलं तर अमरावतीचं वैभव म्हटलं जाते किंवा या निवडणुकीचं एक वैशिष्ट्य म्हणजे मेळघाट आहे. मेळघाटमध्ये शिक्षण म्हणजे आहे तर सगळ्यात समस्या, पण शिक्षण किंवा शैक्षणिक समस्या याही मोठ्या प्रमाणात आहेत. यासाठी सरकारनेही बरेचसे प्रयत्न केले, एक वेगळा फंड अवेलेबल झाला, तिथे आपण बोलल्या जाते की गावापेक्षा या NGOs जास्त आहेत, तरीही या ज्या समस्या आहेत या होत आहेत, हळूहळू सुटत आहेत, मात्र ज्या गतीने सुटायला पाहिजेत त्या गतीने सुटत नाही, याला जबाबदार कोण वाटत? नाही असं आहे की सरकार त्या ठिकाणी आता असं म्हणता येणार नाही की त्या ज्या गतीने सुटायला पाहिजे, कारण की जी गती आहे त्या ते प्रश्न सुटण्याची ती स्लो जरी असली अतिशय वेगवान स्थिती नाही म्हणू शकत आपण, परंतु हळूहळू हळूहळू आता त्या ठिकाणी सुद्धा भरपूर चेंजेस आलेले आहेत. आता त्या ठिकाणचे जे पालक आहेत ते स्वतः जागृत झालेले आहे, आता मुलांना ते शाळेत पाठवतात, आधी कन्व्हिन्स करायला लागायचं, पाळ्यावर जायला लागायचं, त्यांना समजवायला लागायचं, अनेक शिकवणी वर्ग त्या ठिकाणी आमचं म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे एकल विद्यालय अशा भागांमध्ये चालवण्यात येतात. आणि त्या ठिकाणी सरकार म्हणून सरकारने कितीही प्रयत्न केले तर शेवटी
त्या ठिकाणी जनजागृती करणारे जे इतर सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांचं फार मोठं योगदान याच्यामध्ये आहे, ज्याच्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही खूप मोठा एक त्याच्यामध्ये वाटा आहे की तांड्यावर जाऊन, पाड्यावर जाऊन, आदिवासी क्षेत्रामध्ये जाऊन या गोष्टींची जनजागृती आता हळूहळू ह्या सगळ्या गोष्टी वाढत आहे आणि आता त्या भागामध्ये शाळा कॉलेजेस हेही प्रमाण वाढत आहे. अनेक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक युनिट्स असे आहे जे तिथं जाऊन काम करतात. एकल विद्यालयामध्ये जे स्वतः काम करणारे म्हणजे सेवा देणारे लोक आहेत हे शिकले सवरलेले लोक शहरातले लोक त्या भागामध्ये जाऊन राहतात आणि त्या भागामध्ये जाऊन राहून त्या ठिकाणी एकल विद्यालय म्हणजे एकच शिक्षक हा सगळ्या वर्गाला शिकवतो, पण शिक्षण पोचणे शेवटी गरजेचं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं स्वामी विवेकानंद छात्रावास असेल हे अमरावतीमध्ये आहे. मला फार म्हणजे सांगताना आनंद होतो की या छात्रावासातील एक व्यक्ती प्रशांत म्हणून त्यांचा आम्ही आताच एवढ्याच सत्कार घेतला एक 8 दिवसापूर्वी, तर ते 10वा वर्ग पास झाले, पारधी समाजाचे होते आणि ते खूप आनंद झाला आणि त्यांनी पण व्यक्त होताना सांगितलं की मी अनेक शाळांमध्ये मला टाकण्यात आलं आणि मी पळून गेलो तिथनं, पण इथे मी स्वामी विवेकानंद छात्रावासमध्ये जेव्हापासून आलो तेव्हापासून मला खूप चांगलं या ठिकाणी संस्कार मिळाले, मी घडलो आणि माझ्या समाजामध्ये काय परिस्थिती हे सगळं त्यांनी सांगितलं. तर असंच मेळघाटामध्ये सुद्धा परिस्थिती हळूहळू बदलत जात आहे, निश्चितच याच्यामध्ये सकारात्मक काहीतरी आणखी पुढे होईल. आणि ओव्हरऑल महाराष्ट्राच्या निवडणुकीत जर पाहिलं आपण तर सर्वे काही वेगळा सांगत होता की 5 सीट्समध्ये BJP समोर राहील, चित्र काही वेगळं आहे, फक्त एकच सीट आपली समोर दाखवते ना बहुतेक, म्हणजे आता मला एवढं हे नाही, पण हे जे चित्र एकदम पालटलंय नाही, चित्र पालटलं कुठे अजूनपर्यंत? अमरावतीचाच एक विचार जर केला तर अमरावतीमध्येच फक्त असं आहे की आम्ही पराभवाकडे, आम्ही म्हणजे जवळपास आमचा पराभव निश्चित झालेला आहे यावेळेपर्यंत अशा सध्याची स्थिती आहे. मात्र मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होती, आमचे महाराष्ट्र राज्याचे प्रवक्ते शिरीषजी बोराडकर त्या ठिकाणी उमेदवार आहे आणि म्हणजे अर्ध्याहून जास्त मतं आणखी मोजायची आहेत, तिथे 2.5 लाख मतं आहेत, आणखी मोजणी व्हायची आहे, आणखी उद्या दुपारपर्यंत, उद्या सायंकाळपर्यंत वगैरे पिक्चर क्लिअर होईल त्या ठिकाणची. नागपूर पदवीधर मतदारसंघामध्ये तिथले विद्यमान आमदार संदीपजी जोशी उमेदवार आहेत, सध्या पिछाडीवर जरी असले 2 राऊंड झालेले आहेत फक्त, आणखी तिथे सुद्धा जवळपास 60-70% मतमोजणी अजून व्हायची आहे. सेम परिस्थिती पुणे पदवीधर मतदारसंघामध्ये आहे, पुणे पदवीधर मतदारसंघामध्ये सुद्धा संग्राम देशमुख आमचे उमेदवार त्या ठिकाणी, ते सुद्धा म्हणजे ह्या तीनही मतदारसंघामध्ये जिथे भाजप थेट लढत होती त्या ठिकाणी अजून मतमोजणी 50%सुद्धा पूर्ण झालेली नाही आहे. फक्त अमरावतीमध्येच एक शिक्षक मतदारसंघ असल्यामुळे आणि मतमोजणी ही एक लिमिटेड आकडा असल्यामुळे ते जे प्रथम क्रमांकाचे मतं होते त्याच्यामध्ये आम्ही पिछाडीवर आहे, पडलो आहे. पण बाकी ठिकाणी आता सर्वे जे सांगत होते, सर्वेमध्ये काय सांगत होतं की 6 एकंदरीत विधान परिषदेच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये होत होत्या, 6मध्ये ते सांगत होते की 5 भारतीय जनता पक्ष जिंकणार आणि 1 महाविकास आघाडी जिंकणार. तर आता कुठल्या त्यांनी काय अंदाज बांधले होते हे मला मतदारसंघ निहाय नाही माहिती, पण जे त्यांनी 5 भाजपचे सांगितलेले होते तर त्याच्यामध्ये आम्ही एक तर सकाळीच आम्ही म्हणजे आम्ही विजयाची मुहूर्तमेळ आम्ही थ्रोवली सकाळी, सगळ्यात पहिला विजय भारतीय जनता पक्षाचा झाला, तो सुद्धा म्हणजे त्या ठिकाणी पाहिलं तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी मिळून एक उमेदवार दिला होता महाविकास आघाडीचा आणि त्यांची मतं तिथे 200च्या वर होती, आमची तिथे मतं 119 होती, आम्ही फार मागे होतो तिथे. आणि जेव्हा निवडणुकीचे निकाल आले सकाळी, सगळ्यात पहिला तो निकाल जाहीर झाला आणि सलग तिसऱ्यांदा अमरीशजी पटेल हे आमचे भारतीय जनता पक्ष व मित्रपक्षाचे उमेदवार त्या ठिकाणी निवडून आले आणि आम्हाला मतं जास्त मिळाली, 98 मतं फक्त काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांच्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळाली. तर या निवडणुकीमध्ये, ती स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक होती, या निवडणुकीमध्ये मतदान करणारे कोण असतात? लोकप्रतिनिधी असतात, नगरसेवक असतात, जिल्हा परिषदेचे सदस्य असतात, नगरपालिका नगर परिषदचे नगरसेवक असतात, महानगरपालिकेचे नगरसेवक असतात. मग हे त्यांचं संख्याबळ जास्त होतं, पण त्यांच्या पक्षाच्या लोकप्रतिनिधींना असं वाटत नाही की महाविकास आघाडीचा उमेदवार हा योग्य होता, त्यांना भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारावर जास्त विश्वास होता, म्हणून त्या ठिकाणी अमरीश पटेल ऑलरेडी विजयी झालेले आहे. उरल्या 5 जागा, 5 मधून 1 अमरावतीची जागा ही जवळपास पराभवाच्या कडे आम्ही वाटचाल केलेली आहे.
उर्वरित ज्या चार जागा आहेत म्हणजे त्यापैकी एक भाजप पुरस्कृत आहे, म्हणजे पुणे शिक्षक मतदारसंघ, पुणे पदवीधर मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष थेट लढत आहे, नागपूरमध्ये भारतीय जनता पक्ष पदवीधर मतदारसंघ थेट लढत आहे, आणि मराठवाड्यामध्ये भारतीय जनता पक्ष थेट लढत आहे पदवीधरचे. ह्या चारही निवडणूक ह्या चारही ठिकाणी भारतीय जनता पक्ष निश्चित विजय होणार. उद्या त्याचे निकाल येणार आहे, उद्या आपण नक्की त्याच्यावर शक्य झालं तर चर्चा करू. ते नक्की त्या ठिकाणी भाजप जिंकणार. दुसरा आणखी एक महत्त्वाचा विषय असा की हे ह्या सगळ्या निवडणुकींमधले जे तुम्ही म्हणताय की जे एक्झिस्ट पोल आलेले होते की त्या ठिकाणी भाजप, तर एक्झिस्ट पोलवर भारतीय जनता पक्ष काही फारसा विश्वास ठेवत नाही, आणि त्याच्यावरून मी तुम्हाला हे आकलन सांगतोय असं अजिबात नाही. त्याचा सन्मान केला जातो हे निश्चित आहे, कारण की काही प्रतिनिधी जाऊन त्या ठिकाणी रिव्ह्यूज घेतात आणि ते त्यांना जे रिव्ह्यू मिळतात त्या पद्धतीने ते चॅनल्सवर शो करतात. मात्र बिहारच्या निवडणुका सध्याच झाल्या, त्या ठिकाणी काय दाखवत होतं की JDU की RJD फार मोठ्या प्रमाणात विजयी होणार आहे, आणि निवडणुकीचे निकाल आले तेव्हा RJD ही शेवटी विरोधात बसली आणि नितीशजी त्या ठिकाणी मुख्यमंत्री झाले आणि भारतीय जनता पक्षाच्या रेकॉर्डतोड सीट्स त्या ठिकाणी निवडून आल्या. तर पोल हा विषय वेगळा आहे आणि निकाल शेवटी जे लागतात ते वेगळे असतात. पण तरी मला एक सांगा की महाराष्ट्राचं जर चित्र पाहिलं तर एका साईडला BJP आणि बाजूला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस असे तीन मोठमोठे पक्ष तुमच्या समोर असतात. तिघ मिळून, तीन पक्ष मिळून एक उमेदवार उभा असतो आणि तुमचा एक असतो, तर तणाव येतो का निवडणुकीच्या आधी किंवा निवडणुकीचा असा रिझल्ट लागत असताना थोडंसं डोक्यात विचार येत असतील ना की तीन तीन पक्ष मिळून आपल्याला विरोध करायचा आहे? असं आहे की तुम्ही जे म्हणताय की तणाव येतो का, तर तो तणाव नाही म्हणता येईल त्याला. एक ही गोष्ट निश्चित असते की तीन लोकांच्या समोर आता आम्हाला पुढे जायचं आहे, आणखी आमचाच मित्रपक्ष वर्षानुवर्ष असणारा शिवसेना आज भाजपच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून त्या ठिकाणी जाऊन त्यांना आता मिळालेला आहे. त्यांची एकंदरीत सगळी बोलण्याची शैली, हिंदुत्व या सगळ्या गोष्टी बाजूला पडलेल्या आहे, ज्या गोष्टींच्यासाठी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी वर्षानुवर्ष लढा दिला, असे सगळे विषय आता ते हळूहळू त्यांना विसर पडत आहे. आणि ठीक आहे, ते जे काही गोष्टी ज्या घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये मी जाणार नाही, मात्र आज त्यांची लाचारी एवढी आहे की त्यांना तीन मिळून भारतीय जनता पक्षासोबत लढायला लागते. मात्र भारतीय जनता पक्ष एकटा लढतो, ताकदीने लढतो, आणि आज परिस्थिती ही आहे की याचंच प्रत्यय तुम्हाला धुळे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सकाळी दिसलं की त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा उमेदवार हा प्रचंड बहुमताने विजयी झाला. म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला मतदान केलं. याच्यावरून एक गोष्ट आणखी स्पष्ट होते की या तीनही पक्षांमध्ये समन्वय नाही, या तीनही पक्षांमध्ये अंतर्गत मतभेद आहे, आणि ह्या मतभेदाला घेऊनच हे महाराष्ट्राचं वाट लावताय, नुकसान करतात आहे. खरंय. तर हे होते आपल्यासोबत बादल कुलकर्णी. आणि सर, तुम्ही आमच्याशी जुळलात, बऱ्यापैकी दिलखुलास गप्पा तुम्ही केल्यात, अनेक चर्चांवर बोललात, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि अजून काही निकाल लागलेला नाही आहे, बराच वेळ आहे, आणखी दुसरी फेरी, तिसरी फेरी होत आहे, दुसऱ्या पसंतीचं मतदान बाकी आहे, तर पक्षाला तुम्हाला शुभेच्छाच आहेत. धन्यवाद. तुम्हाला सुद्धा खूप खूप तुमचे धन्यवाद. खरोखरच विदर्भ न्यूज ज्या पद्धतीने ह्या सगळ्या निवडणुकीवर सुरुवातीपासूनच फोकस करून आहे, सगळ्या गोष्टींबद्दल सखोल विश्लेषण करतात आहे. मी खरोखरच विदर्भ न्यूज चॅनलचे अभिनंदन करतो आणि अमरावतीकर जनतेकडून आभारसुद्धा व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद.